जाऊ द्या. तेव्हा जेवलो वगैरे चांगलं आणि मग आता त्र्यंबकला निघायचं. मग निघालं हळूहळू हळूहळू हळू पुढे सातपूरच्या कॉलनी नटक्या झाल्या होत्या. आणि मग लोक म्हटले बाबा जाऊ नका पुढं, गाड्या बंद आहे, सर्व काही आता जंगलाचा रस्ता आहे, कधी तुम्ही थांबून घ्या, सकाळीच जावा. म्हटले आम्ही कोणाच्या घरात येते नाही, काय नाही काय नाही काय, बरेच मग करते काय काय, बरं आम्ही याच्या आजचं खाते नाही, आम्ही त्याच्या आजचं खाते नाही, डाब्यावर सणासण चालवत. महामंडलेश्वर धावा धावा कुठं आहे बरं का ती तात्याने एक तासच साटकावला आळंदी मधी पंढरा तात्याने. तात्या आल्या तात्या आल्या विचारा तुम्ही, आता आहे तात्याचं किटकत आहेच नाही. मी जर खोटं बोलत असतो तुम्ही तात्या आल्या विचारा का तुम्ही कोणाला लय साटकावलं आळंदी मधी. हाटे मधी चहा पित होतो ते पाहिलं, ते नेमकं पांडुरंगोनी पाहिलं. अवघड काम आहे, जाऊ द्या काय करायचं आपल्याला, आपलं आपलं नको 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 नको. नाही तात्या सांगतील ते कसं असतं, ते ज्याचं त्याचं ज्याचं त्याला शोभत आपण काय राबा लहान कोणी मोठा घास घ्यायचा. तुम्ही चला आता आहेत ना बरोबर आपण नांदूर पर्यंत तुम्हाला सांगा. तुम्हाला तो पक्को माहिती पण तुम्ही लय खुडीच, तुम्ही महापुरुष कोणाला जाव तर माझ्या खाल्यावर होईल, आपल्या खाल्यावर काही नाहीच पेटायला. ऐका तेव्हा ते जेवेल असल्यामुळे ते श्लाफचं घर पाहिलं म्हणे आम्ही इथं झोपत हवाशी रातून टाकलं आणि झोपलं त्याच्या त्या श्लाफ. आणि झोपल्यानंतर आता काय असतं, झोपलं जेवेल होतं थकेल होतं पडल्या पडल्या टेन्शनच नाही ना काही. आणि पडल्या पडल्या झोपलं आणि झोपात पडलं स्वप्न. आता ते दिवसभर कोणत्या रेंज मध्ये होत, टावर कोणता होता तो लग्नाचा, मग त्याला स्वप्न हरिपाठच पडलं. त्याला लग्नाच स्वप्न पडलं, सकाळचं लॉन्स लई छोट येतो बाबा बाबा पाप करतो. मला काय सांगायला हरकत आहे, काय वराड होत सकाळचं त्याच्या दहापट वराड. काय महाराज नवरी तिलो तमास दुसरी नवर देव हा कोण बघवे करी मध्ये आला ना भाऊ. आणि महाराज काय तो थाटन माटन मग कशाला विचारता बाबा. ते लग्न लागलं तो काठेवाडी घोडा आणि ती नवरी बसली घोड्यावर, नवरदेव बसला घोड्यावर, बँड वाजायला लागला, याला होती एक खोट झोपात उठून चालायच. आमच्या शिबिरामध्ये समाधान घोडे आहे ना बरं का भाऊ, त्याला सवय होती ती शिबिरामध्ये त्याचे रातचे पाय बाहून टाकायचो. आता काय सांगू सवय, आमचा मित्र मधुभाऊ गणपतनाला माहिती ते मधुभाऊला सवय होती उठून रात चालायचे, त्या साधूलाही सवय होती. तो बँड वाजायला लागला, त्या बँडच्या बर का म्हणजे सोपा. मग संजीव बोलून सांगितले का आम्हाला येता येता हे ठ गणपती मंदिराजवळ म्हणून डोळे उघडे झोपेल. मागे चिटला ते खोट नाही जमत मारा लगेच लेडच उदाहरण आणि ते झोपा मध्ये चालला लागला. आता तो जाय ना का चाला ना उठायची का सवय असाना पण श्लापवर ना, श्लाप होता तो वर चालला, श्लाप संपला वडा नाही उभा राहिला. वड कुठं गेलं काय झालं काय तपास नाही, पण ते मात्र वरून काय मोडले कंबरे धावले पटापटा, कोण पाणी शिपडतो, कोण डॉक्टरला बुडवतो, कोण हात पाय चोळीतो, कोण काय करतो, हवा लावतो. 15 मिनिटांनी बाबा शुद्धीवर आला. बाबा फार लागलं का हो, फार तुमच्या मला लागलं म्हणे. तिला किती लागलं खरं सांगू राहिलं तरी तुम्ही हसू राहिले.
जळ जैसे स्वप्नीच्या भासे भद्रजाती स्वप्नातले विषय इतका त्रास देतात जागृतीचं काय. अरे बाबा फार अवघड विषय ती एवढे सोपं नाही या गोष्टी सर्व ऐका. अति महत्वाचं चिंतन आहे तेव्हा हृदयामध्ये आपल्या चित्तामध्ये राम आणि कृष्ण नामाचं चिंतन करायला सांगितलं. हृदयाला मंदिर म्हटलेलं आहे. हृदयाला काय म्हटलेलं आहे? मंदिर म्हटलेलं आहे. आणि माऊली म्हटले बाबांनो त्या तुम्हाला सुख समाधान शांती आत्मशांती ही प्राप्त करावायची असेल तर त्याच्या करता हा उपाय आहे. काय उपाय आहे? अभंगाच्या पहिल्या ओळखूची ती नाही भाऊ एक बाई.
नेरूळला कार्यक्रमाला गेलो. आता तो ड्रायव्हर आहे ना, त्याचा बाप होता गाडीवर. खरोखर ना हो, खरोखर फसलो आम्ही. ते केस विस कापेल आणि ते स्कूटी हातामधी. आणि आम्हाला काही त्या कोपरखऱ्यापासून पुढे गेल्यानंतर तिकडं वाशी काही सोडलं आणि पुढं नेरूळला कार्यक्रमाला जायचं. तर तो रस्ता काय आम्हाला त्या मुली खालून घालून निघलं. नेरूळ मध्ये वळायचं असल्यामुळे ते काही माहिती नव्हतं. आणि ते पुरे नेमकं स्कूटी घेऊन होतो तिलो त्या रस्त्यामध्ये. म्हणलं ए भाऊ, ए भाऊ, एक अंग होय ना, एक अंग होय ना, आमची गाडी जाऊ म्हणा या मुरी खालून. आम्हाला पलीकडे जायचंय. मग ते तिनं चष्मा काढला. म्हणे तुम्हाला काही कळते का मी भाऊ आहे का? दोन्ही दिसते सारखी. वर्म जाणे तो आता की अशी असल्यामुळे आम्हाला काय माहिती आहे. पाहू एका बाई येते. दोन्ही दिसते सारखी. पॅन्ट शर्ट कटिंग चष्मा पुढून पाहिलं. म्हणलं मिशा नाही. मग कळलं काही भाऊ नाही बाई. आता त्या समुद्र मंथाना मध्ये ती बाई आली ती वाटायला. ती राक्षस आणि तिला पाहिलं होतं. ते तर इतके बेफाम झाले. राक्षस बर का? राक्षस बेफामच होते. आणि मग ते पार्ट्या करायला त्या नाटका त्यामध्ये त्याच्यामध्ये राक्षस. आणि मग ती म्हटले बघा मी अमृत वाटू का? ती म्हणे तू काही वाट तो हाताने. ते देव देवानेच आता तो मोहिनीचा अवतार गेलो होता. आणि मग त्याने पंक्ती बसवल्या. आठ पंक्ती आहे बरं का त्या अध्यात्म भागवतामध्ये. अमृत वाटण्याकरता बसवल्या आठ पंक्ती सांगितलेल्या आठ. त्या योग अमृत कोणचं, ज्ञान अमृत कोणचं, त्याच्यामध्ये जप सर्व सगळे विषय आलेले आहेत. योग्यांना कोणचं अमृत दिलं, जपींना कोणचं अमृत दिलं, याज्ञिकींना कोणचं अमृत दिलं, देवांना कोणचं अमृत दिलं, राक्षसांना. त्याच्यामध्ये फक्त तिला परवडले राक्षस. तिनं तवा जे अमृत दिले ना बिचाऱ्याने अजून लावून धरले. तिला परवडले तेवढंच गिरायक. बाकीचे यांचं काही खरं नाही. राक्षसाने अजून तिनं देईल अमृत आहे ना. जाऊ दे. मग कोणला कोणचं अमृत दिलं? खरं अमृत कोणला दिलं नाही. खरं अमृत, खरं अमृत दिलं फक्त भक्तांना. कोणचं अमृत दिलं? नामामृत गुण. नामामृत, नामामृत नवे नवे नवे. तुकाराम महाराज म्हटले जिवे साजिरे
हृदय म्हणजे स्मराकारी. का बरं? कारण आपल्या आपण बंधनात आहोत. आपल्याला बंधनातून सुटायचं असेल तर दुसरा तिसरा उपाय नाही. माझी कथा माझे नाम सकळ पातका करी भस्म हेची चित्त शुद्धीचे वर्म सत्यदान उद्धवा भागवतात ज्ञानेश्वरी मध्ये तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. माऊली वर्णन करतात ना भगवंताच्या मुखात हे शब्द नामाची या सहस्रवरी नावाई अवधारी सदोन या संसारी तारू झालो म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय म्हणजे स्मराकारे. बाबांनो सोडो, आपल्याला या बंधनातून सुटायचं असेल तर तुम्हाला कोणी मग आत्मा येऊन आणि कोण तुम्हाला विमान घेऊन येईल आणि कोण तुम्हाला वैकुंठाला नेईल या भरोशावर बसू नका. आपुली आपण मला सांगा सखाराम जेवल्यावर तुकारामचं पोट भरल का? शिवरामदास भरल का? नाही, स्वतःनी जेवायला पाहिजेत ना. लोक लोकांच्या भरोशावर असा त्या नाही त्यांनी केलं का आमचं होईल का त्यांनी केलं का आमचं होईल. आपुली आपण कारा सोडवण संसार बंधन म्हटले माऊली तुमचा काय अनुभव आहे? माऊलीने आपला अनुभव अभंगाच्या शेवटच्या कडे सांगितलं. ज्ञान देव धाली राम कृष्ण पाळा ज्ञान देव धाली राम कृष्ण पाळा प्रागट्य दिन आहेत. सर्वच मंडळी